मल्लिकार्जुन जवळच्या साक्षी आज आवडी रस्त्यात नुकतेच आम्ही फाउंडेशन घालून सुरुवात केली असा. आजच्या समारंभात आमच्या मध्ये उपस्थित असतात या पंचायतचे सरपंच श्रीता आनंद देसाई, तसेच पैंगीणचे सरपंच सौ सविता तवडकर, तसेच लोलीचे डिप्टी सरपंच बाब चंद्रकांत सुधीर, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मंडळाचे अध्यक्ष बाब विशाल देसाई, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बाब धानू, तसेच आमचे पैंगीण पंचायतचे पंच बाब महेश नाईक, डिप्टी सरपंच बाय पूनम गावकर, बाकी सगळे पंच सदस्य, गावचे मुखेली, गावचे बुद्धवंत, आणि उपस्थित आमचे पत्रकार बंधू मोठ्या संख्येत जमले, म्हणजे आवडीचे भावना बहिणारो. आमच्या सगळ्यांचे एक स्वप्न आज प्रत्यक्षात येता आणि त्यामुळे आम्ही इतले मोठ्या संख्येन सगळ्या आवडीचे भाव आम्ही जमले असत. मग स्वातंत्र्यानंतर, गोय स्वातंत्र्यानंतर, म्हणजे खरे अर्थानं स्वातंत्र्याची फळां, स्वातंत्र्याची जीवगोष्टी, म्हणजे गोयच्या ज्या स्थानिक भावांक की भूमिपुत्रांक मेळपाक जाय, म्हणजे ती वाट पळोवपाक आमकां जवळजवळ 60 वर्सां जावन गेली. पण तरी आसतना आमी सगळे प्रत्यक्षाक आमी कोणी सोडूं ना, आमी सगळे वाट पळयत पळयत रावले आणि आज 60 वर्सां जायन कित्याक आमकां ताजी आज रस्त्याची जी आमची प्रतिक्षा आशिल्ली ती प्रतिक्षा आयज सोंपता. म्हणजे फुडल्या आमी टार्गेट कॉन्ट्रेक्टर टार्गेट दिले आसा आमकां 2 म्हयने तें काम सोंपूंक जाय किंवा 3 म्हयने भितर, त्यामुळे जी आमची सगळ्यांची प्रतिक्षा सोंपता. त्यामुळे ह्या सगळ्या गजालीचे जशें तुमकां दुख्ख आशिल्लें तशें म्हाकाय आमदार म्हणून खूप दुख्ख आशिल्लें की समजा अनेक जेर कोण आरजीवाले, आपावाले आणि कोण कोण येताले आणि काम करचे काय, एक तर सरकारा दुसना, एक तर आमदारा दुसना, अशे विघ्न संतोषी लोक असता, लक्षात येतं. आणि विघ्न संतोषी लोकांना लागूनच या रस्त्याचे काम आजपर्यंत विखळत उरले. एज ए आमदार म्हणून जे असा म्हाकाय त्रास जाता, सभापती म्हणून म्हाका त्रास जाता. आणि आम्ही भाषा उलयता ती समृद्ध काणकोणची, समृद्ध खोतिगांवची भाषा, आणि हांगा रस्तोच नासलो जायत न्ही, हांगा उदकच नासत न्ही, कसले भाषे उलोवपाचे त्यो काय अर्थ ना. आमकां म्हणजे आजच्या घडये तरी आमकां अशक्य अशें कांयच ना. म्हणजे आज आयच्यान आमी प्रारंभ ह्या वर्साचे जातलोच एक खोतिगांव संदर्भात आम्ही कल्पना करतात की आम्ही आज हो रस्तो आम्ही पूर्णत्वाक, म्हणजे आज सुरुवात जाता, फुडले 3-4 महिने भितर काम 100% फुडले 5 पर्यंत उरचेच ना. 5 सिजन न्ही, ताका 3 महिन्यांत 4 महिने सोपवंकूच जाय. त्यातलं मरे युद्ध पातळीचे सोपवंक जातलो आणि काय तुका ऑप्शन ना आमकां. त्यामुळे ते 3-4 महिन्या मध्ये विषय काम सोपतले. आमकां उरलो तो आमकां नडक्याचो, नडक्याचो आमचो थोडोसो FRC येते विषयांतल्यान सोपस्कार पूर्ण जाल्ले आसा आणि ताजेय काम शक्य आसा येत न्ही, मे म्हयन्यापर्यंत सुरू जातले किंवा ताज्या पयलीं सुरू करपाचे प्रयत्न करता. नासा जर जायत न्ही फुडल्या वर्सांनी तर 100% ते काम आमचे पूर्ण जातले, ताजे ब्रिज आणि बाकी सगळं असतो. त्यामुळे नडक्याचे लोक आसा रे, हांगा नडकेकार आसा, सांगा नाला नडके पडटले. परत ते केरी आमचे लायटीचे काम ह्या दिसांक केन्ना तरी सुरू जाता, सुरू जाता मरे, केन्ना सुरू जाता, आ 6 जानेवारीच्यान नडकेरी आमची लायन हे आसा न्ही, थंय सुरू जाता. आ ताज्याय पेक्षा किती आसा न्ही, आमी आज सगळ्यांक म्हणजे उदका खातीर जी वन येता पळय आसा न्ही, त्यामुळे साधारण सामके 200 कोटीचो प्रोजेक्ट आसा न्ही, तो हांगा साकून घालता, म्हणजे गावण्यांतल्यान. ताजे सपोज कर आमी आणि 6 मंत्री वतले आमकां पूर्ण जावपा खातीर, ताजे सोपस्कार जो आसा, म्हणजे जेणे करून आमकां ह्या खोतिगांवच्या फुडल्या 2 वर्सां भितर तरी एटलिस्ट म्हणजे पिवपाचे प्युअर उदक, फिल्टर उदक जे आसा न्ही मेळचे, हे आमचो अधिकार आहा, बरोबर काय न्ही, तो अधिकार आमकां मेळपाक जाय. आणि त्याच प्रमाणे प्रयत्न चालू आसा. हांव इतलेंच सांगता तुमकां की आतां हांव अजित सर सांगतालो आमकां की खोतिगांव इतलो समृद्ध भाग जो आसा न्ही आनी खंयचोच ना. म्हणजे आमी खोतिगांव जी ब्युटी आसा पळय न्ही, एक पाडे जंगल, डोंगर आणि वयर देव, बरोबर काय न्ही, तुम्ही साथ दितल्यार हांव फुडें वतलो. हे सगळें मरे खोतिगांव आसा न्ही, गोंयांतलें एक मोठें तीर्थक्षेत्र करपाक येता आमच्यानी, लक्षांत येतलें,
मोठे तीर्थक्षेत्र करपा येता वयर आमचे ते दिवस पय न्ही आम्ही हांगच्यान ते रोपवेज रांग अशे सोडले तर जायत न्ही रोपवेज म्हणजे रोपवेज बरे वचपाचे चलत न्ही रस्ते करपा येतात रस्ते करपाचे जबाबदारी घेता बरी सुद्दां रस्ते ती करपा जबाबदारी फुडले दोन अर्थोन म्हणजे म्हाका आनी दोन वर्स लागतली ह्या दोन वर्सां भितर वयर रस्ते दिवपाचे 100% प्रयत्न करता वयर पर्यंत आणि ताज्याय फुडें जर तुम्ही जर न्ही सारखे साथ दिले जायत न्ही साथ दिवप म्हणजे किती असले विघ्न संतोषी लोक असा आणि त्यांना तितक्याच तडकीन जाप दिवपाची धमक जात नाही असे विघ्न संतोषी लोक असत जर जायत न्ही जर काम पुढे वचना ते जितले बरं जातले बरं तुम्ही आणि झालं असं जर जायत ती म्हाका असं रोपे सुद्धा व्हरपा कठीण काहीच ना इच्छा जाय म्हणजे सगळ्यांची तुमची इच्छा जाय आणि माझी इच्छा जाय आम्ही काम करतले आणि समजा आम्ही काम करत वाटले परत विघ्न संतोषी मनीस जर हांगा अशेच असत जर जाय त्यांना ते आमचेच भावते आमगेलेच भावते पण ते त्यांची बुद्धी ठिकाणी हाडपाची गरज त्यामुळे म्हाका आय एक तरी म्हाका दिसा पंचायत मंडळांनी गावच्या लोकांनी ठरवची पडटले हांव एक दिसा सरपंचाक सांगिले की या गावचे सगळे बुद्धवंत लोक असपाय न्ही गावचे वेळी गावचे गावकार जे गावचे पुखेरी असले असे सगळे एक दिसान बसूया म्हणजे आणि नेमके या गावात किती जाय एक आराखडा करूचा आमका म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे ते आम्ही म्हणाले ते धा जाणटी देव म्हणते बस आणि धा जण आम्ही असत जर जाय जरा गावच्या खंयचोच गावचा विकास करपाक व्हडली कठीण काय ना आता पयलीं सुद्दां हांव केन्ना तरी बड्ड्यांक गेल्लो म्हणजे पावसाच्या दरम्यान देवाचेर म्हणजे गावाने फिरपा नासले इतकी परिस्थिती आसा आता पयर थंय जर काम सुरू करपा जाल्यार परत थंय विघ्न आता कोण कोण ते बरी बुद्धी दिली आणि तो विषय त्यांनी रिझॉल्व केला तिथं नाही मरे बुद्धी दिली हो ठीक आहे सांग हा विषय सोपलो बरे आसा नाही असं सोपवू जाय की त्यामुळे बड्डे असू दे आवडी असू दे येडा असू दे नडके असू दे खंयच्याच गावाचो खंयचो विषय उरचे ना त्यामुळे बसून एकदा ठरवचे पडटले आणि या गावातलो प्रत्येक मनीशाक आमकां सगळ्यात मोठो विषय जाय म्हणटा तो रोजी रोटी संदर्भातले आमकां किती तरी उभी करचे पडटले मग त्या दृष्टीन एक प्रयत्न हांगा जो सुरू केला डेअरी इस्टेट हो कन्सेप्ट आम्ही पुढे हाडपाक सोदता लक्षात आले डेअरी इस्टेट म्हणजे शेतकार आम्ही कष्ट करपी आमकां कष्ट करपी मनीस असं जर जायत न्ही जाल्यार एकाच जाग्याचेर म्हणजे 5-10 लाख स्क्वेअर फूट तुम्ही जर ती जमीन आम्ही आयडेंटिफाय केल्या सरकारची जमीन ती जर आम्हाला लीज मिळाली त्या सरकारकडे मारपाचा प्रयत्न आम्ही सुरुवात केला असा आणि ती जमीन जर आम्ही हांगा जर आमच्या म्हणजे एखाद्या संस्थेच्या एखाद्या लीज बेजी सरकारने दिली असं जर जायत जाल्यार हांगा एक हजारभर जणांचो विषय सुटपाक पडलो कठीण उरचे ना म्हणजे हजारभर म्हणजे हांगा कितले कुटुंब असतली म्हाका दिसता 500 कुटुंब असतले बरोबर काय न्ही म्हणजे 500 फॅमिली असतल्यो म्हणजे एक फॅमिलीला 2 मनीस सुद्धा धरले जायत न्ही आणि ज्या प्रकल्पातल्यान की प्रत्येक मनशाक कमीत कमी म्हणजे त्या ताजी फॅमिली चलता ती महिन्याक 25-50 हजार रुपये कशे मिळून येतात हो जर विचार आम्ही जायत आणि तो म्हणजे आज आमकां शक्य असा की कोठार असं पूर्ण ट्रायबल असत आणि ट्रायबल सप्लायन आणि ट्रायबल सप्लाय अंतर्गत जे असं आर्टिकल 275 या गोष्टीचा उपयोग करून आम्ही किती करू शकता आज सुद्धा हो रस्तो असा नाही म्हाका मदी कोण कोण म्हणटले की केंद्रातून पैसे हाडचे पडले का म्हणतो फकाण मागीर आमची मारतालो फकाण रे हा दिल्लीच्यान पैसे हाडूक पडटले का म्हणून सत्य बजेट जेन्ना मागीर साधारणशे आम्ही दर वर्सा एक हे आसता की साधारणशे डिसेंबर जाले काही वर्षाचो बजेट हो सोंपता वर्षाचो बजेट डिसेंबर जानेवारी पर्यंत सोंपता सगळे पहिले ह्या वर्षा बजेट मागीर सरकार सर्क्युलर काडटा आणि मी खंयचीच कामं घेनाका म्हणून आणि आम्ही विचार केलो की मागीर समजा हो असोच रस्तो उरला ते फुडली वर्स घेवतले मागीर परत एकदा लोकांक आम्ही इतलो तत्परतेन जर उडत जाय आशिल्लो की ताका बेगीन विषय सोपा खातीर म्हणजे जो एस्टिमेट म्हणजे आम्ही धानू साहेब आणि उमेश आणि बाकी सगळ्यांक बसले आणि सांगले तुम्ही म्हाका तो एस्टिमेटच काढून म्हाका दिया म्हणून सेपरेट आणि तो आम्ही ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटच्या थ्रू आर्टिकल 275 म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटाचो ट्रायबल लोकां खातीर म्हणजे वर्सात जो एक कंपोनंट असता पोर्शन असता 15-20 कोटी रुपया सायजी म्हण त्या बजेटाची सायजी म्हणून तो असता
आणि तो ट्रॅक करणार तो आमदार खर्च करतो. आम्ही त्या खातीर या वर्ष फाटल्या वर्षात आम्ही दोन प्रमोदर मूव केले आणि दोन एक लास्ट म्हणतात हो एक असतो प्रायोरिटी नसलोच की दुसरं म्हणजे हंगा अप्याकोण जो असा बंधार आसा न्ही अप्याकोणीचो बंधार आसा न्ही तो म्हणजे हे पैसे सेंट्रल ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाचे पैसे आर्टिकल 270 पैसे आणि म्हाका दिसता म्हाका खूब वायट दिसतल्या खातीरच पैसे आम्ही सँक्शन केले केन्ना फाटल्या फाटल्या फेब्रुवारीक फेब्रुवारीच्या 28 तारखेर फाटल्या फेब्रुवारीचे म्हणजे फाटले बदलले पैसे ते आणि ते दुर्दैवान म्हणटा की काय गजाली असा आमच्या सरकारी लोकांचे इतल्यो इतल्यो सगळे काढून काढून इतल्या म्हयन्या नंतर ते काम आज सुरू जाता अजूनही एक इल्लेशे शेपूट उरला बरोबर न्ही उरला मरे आ झालं शेपूट उरला उरले टेक्निकल ते ते उरूं जायना म्हणजे आणि असे जे लोक कोण हांत पळय अडाणी असा पळय न्ही बाबा ते दिल्लीच्यान पैसे खंयचे गोंयच्यान पैसे खंयचे हे तांकां खबर आसता रे आसा ना तुम्ही हांगा तशें दिल्लीच्या पैसे म्हणटा म्हणून म्हणणार तुगेले आसा मरे हे कोण ते आता सांगा आठ धन धरा आणि आडा मरणार आज ते घर आसपास जाय असले घरमे तांकां तुम्ही सांगपाक जातले दिल्लीच्यान का गोंयच्यान का आणखी जास्त म्हणजे टिंगल म्हणणारे लोक हे आसता की त्यामुळे म्हाका दिसता आज किती असू दी या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावर मात करून पुढे गेले आम्ही पॉझिटिव्ह विचार करूया. आज सगळ्यात मोठी म्हणजे लायटी संदर्भात विचार केला जातो ती मडगाव लाईट असा खोतिगाव लाईट वच्ची ना इतली गॅरंटी असा बरोबर आहे केले केल्या मडगाव असं लाईट केली जरा खोतिगाव नडक्यांक लाईट उरता मिळताली त्यामुळे तुम्ही सुखी आणि लाईनमॅन सुखी नाही लाईनमॅन बटर गाडी हो लाईट ना म्हणून बरोबर आहे त्यामुळे उदकाचो विषय आमचा पुढे वरपाचो असा अजून सांगलं तशें या डोंगराचे सुद्धा रस्ते पाय ओरिया म्हणजे दत्ता दत्ताची दत्ताली खूप स्वप्न असले हा आणि तो रिचर ओरिया मी सामको म्हणजे तुम्ही जर म्हाका ताबडतोब असं नाही म्हणजे FRC अंडर जर म्हाका तुम्ही प्रबोधन दिले म्हणजे ही विलेज वेगळी ती तुगेली खोतिगाव विलेज ही अगदी गांवडोगे विलेजी येता गांवडोगे विलेजी आम्ही FRC अंडर खंयचंच प्रबोधन घेऊ ना म्हणजे दोन ब्रेक ते असे म्हणजे तुम्ही ताबडतोब दिया म्हणजे आम्ही वयर ओरिया वेळ रस्ते वेळ जात अप टू कुसक्या पर्यंत आम्ही सगळीकडे वरू शकता आणि आम्ही त्याच्याही पुढे वचून जास्त नाही म्हणजे एक म्हणजे हांगची देवस्थानं जर आम्ही व्यवस्थित करपाक शकले म्हणजे तुम्ही साथ दियात तुम्ही सगळे तुम्ही साथ दिन जर जायत न्ही म्हणजे ती मंदिरांनी आमच्या खूप बरी करपा येतात तुम्ही जर सगळे साथ दिले जायत ती वरी मंदिरां महेश जी वरची देवळ देवळ कितले देवळ आसा दोन तीन देवळ आसा हा चार देवळ आसा म्हणजे एक तीर्थक्षेत्र म्हणजे ती रावकार रावपाची बाकी सगळे असं नाही हे सगळं म्हणजे ताजी आमच्या एक व्यवस्था येतात एक प्लॅन करचो गावचे बुदून बसूयात सरपंच आणि एक पूर्ण आराखडा करून जसं की ह्या भागातल्या लोकांक रोजी रोटीचो प्रश्न सुद्धा जो आसा न्ही तो हांगाच सुटचो त्या सुमारचे प्रयत्न जावपाक जाय फक्त शेतीचेर आम्ही इतलो वर्ष आम्ही राहून चलचे ना पर्यटन आध्यात्मीक ह्या सगळ्या गजालीचेर करपाक जाय मग त्या सुमारचे करपा खातीर पूर्ण सहकार्य हांव तुम्ही दितलो आणि त्यामुळे म्हजे तकलेक असा न्ही एक समृद्ध काणकोण म्हणटा आसताना परत थंय खोतिगांव समृद्ध खोतिगांव करपाक जाय त्या प्रकारचे डेअरी सेक्टर असू दी एग्रिकल्चर सेक्टर असू दी मनीसपणाच्या संदर्भात एक बरं एक्झाम्पल हांव खोतिगांव वती दिता म्हणजे पयर आम्ही केप टाऊन हांगा साऊथ आफ्रिकेत गेल्ले पळय आसा न्ही त्या वेळेर हांव म्हजे बरोबर जे एम्बेसी लोक आशिल्ले तांकां सांगलें की तुम्ही आमकां खंय तरी एक विलेजी व्हरा दाखया म्हणून सांगलो म्हणजे रिमोट एरिया तर म्हणलो ना रिमोट विलेजी व्हरपाक तुका आमकां परमीट करिना सरकारान बाकी सेक्युरिटी पण तर कित्याक म्हणून सांगला केन्ना खून जातलो दरोडी जातलो हे कांय शाश्वत ना बरो पण आज म्हाका आमच्या खोतिगांवतलो खंयच्याय देशांतलो फॉरेनर जर हांगा जर जायत न्ही वयर डोंगरार सुद्दां एकटो सुद्दां गेलो जर जायत न्ही ताका हात न्ही बोटकोण लावचे ही गॅरंटी तुमी दिता न्ही दिना तुम्ही आतां येतले ना खंयच्याय मनीस वचू शकता आतां कितलोशे एक फॉरेनर हांगचो कितलीशींच वर्सां जंगलांत फिरून ती बिजनेस करता म्हणजे ट्रॅकिंग हायकिंग बाकी सगळे करता आ जंगल सफारी करता तो बिंदास आसा आणि ताका तो म्हणटा की सगळ्यांत बाकी काणकोणातले ही लोक आणि जंगल आसा इतले सेफ जगांक आनी खंयच ना म्हणून तो हांगा येऊन करता मग ही जर सिक्युरिटी आमचे कडेन जर आसर जायत न्ही जाल्यार आमी त्या हाजे भांडवल करून आसा न्ही आम्ही रोजी रोटीचे उत्पन्न करपाची ताकद आमी आसा आणि ती करूया आणि ते करता आम्ही सगळे जण बरोबर आणि ज्याची बुद्धी कोणाची भ्रष्टाचार ती ठीक करत करता मरे
करता म्हणून सांगता म्हणून तांकां आमदारच पावते पण तांकां समजून पळोवया त्यामुळे अशा प्रकारची विघ्न येऊची नाही ह्याची काळजी घेऊया. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.